निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपारिक नियम डाळून कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची आग्रही मागणी विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैगाडे यांच्या समेत शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यानंतर दरेकर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जागा शेती घरे बागा आदींचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासकीय स्तरावर लवकरात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा व तातडीने शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली त्यानंतर विरोधी पक्षनेते दरेकर यांनी चक्रीवादळाच्या तडाक्यात उमटे गावामधील मृत्युमुखी पडलेल्या दशरथ भागमरे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांची विचारपूस केली कालच्या चक्रीवादळाच्या तडाक्यात झाडांची पडझड झाली असून हो इमारती तसेच घरांचे छप्पर उडाले आहेत दरेकर यांनी त्या नुकसानग्रस्त ठिकाणची पाहणी केली तेथे मदतकार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या टीमची भेट घेतली त्यांच्याकडून सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या चेऊल या गावालाही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी भेट दिली चक्रीवादळामुळे शेती तसेच सुपारी व नारळाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून त्या ठिकाणी जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर आमदार रमेश पाटील भाजपचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट महेश मोहिते भाजपचे तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे प्रसंगी त्यांच्या समेत उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट